स्पीकर सर, नेक्स स्कॅम म्हटलं पाहिजे नाही तो शब्द काढून उडवतो. माझ्या इतक्याच खातीर रिक्वेस्ट असा, कारण ज्यांच्यानी नेक अक्रेडिशन नेक ए प्लस मेळपा खातीर जे कष्ट केला त्यांच्यानी, त्या टिचर्सांक वाईट दिसतले. ताका किदें ब्लेम करपाचो आसा? यू कॅन ब्लेम टू मी एज अ मिनिस्टर. त्याचे तुम्ही सांगात ते नेक्स स्कॅम प्लीज एक्सपांड इट. ओके, टिचर बरेच कष्ट करतात. एखाद्या वेळी खंयचे टेबल हेवटेचे तेवटेन जाला आसतले, हांव ना म्हणना तितूर, बट स्पीकर सर, प्रत्येक टीचर आपल्या कॉलेजीक नेक अक्रेडिशन मेळचे म्हणून कंटिन्युअसली एफर्ट्स करीत आसा. आनी म्हाका खबर आहा की इन्फ्रास्ट्रक्चर ती येवन अक्षरशः म्हणजे नेक मेळ्ळे पळय न्ही, जेन्ना हांवें तेंका बुके दिवपाक आफयली तेन्ना अक्षरशः एक टिचरीच्या दोळ्यात, म्हणजे आमी तेका म्हणटा पळय न्ही, आशिल्ले नेक अक्रेडिशन मेळचे आनी मेळ्ळे जाल्यार बरें. पण असे भाड्याच्यो वस्तू बिस्तू व्हरून तुझे सरप्लस बजेट आधी सारखे दे हांगाचे. स्पीकर सर म्हाका आन्सर करू न्ही हांव तेका त्याच्या हायर एज्युकेशनाक आन्सर करता तेन्ना करता हांव सगळे. सेंट्रली एडमिशन जाता आणि खंयसरूच हांगासर सब्जेक्ट घे म्हणून माझो डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशनही सांगाना, तुका बिलकुल सांगाना. भुरग्याक जो बस स्पीकर सर तेका बस म्हणून सांग, मागीर जाय जाल्यार हांव तेका स्पीकर सर ना आमी म्हणना. स्पीकर सर, खंयच्या जर सब्जेक्टाक अजूनही कोणाक खंयच्या जर हे आसत जाल्यार त्यांनी पर्टिक्युलरली भुरग्याक परत एकदा सेक्रेटरी एड्युकेशनाने धाडचो. हांव तेका त्या सब्जेक्टात एडमिशन अजूनही चेंज करून जाल्यार दिव शक्य आहा जाल्यार दिवपाकूय लायता हांव इंजिनियरिंग कॉलेजीत. स्पीकर सर, एकूच हांव अटेन्शन घेता सीएमाचे रोहन खवट्यान पयर, हाजेर हांवें तुका मुद्दाम हो क्वेश्चन घाला. रोहन खवट्यान सांगले 90% प्लेसमेंट जाता म्हणून, तो 90 म्हणटा, तू 50 म्हणटा. स्पीकर सर, हांवें इंजिनियरिंग कॉलेजीतली सांगला ना 90% जाला म्हणून सांगला तुवें, मागीर तो आता 50 म्हणटा. स्पीकर सर एक केटा करता ते सर, केटा करिना, केटा खंय खबर ना म्हाका. स्पीकर सर, हांवें सांगले न्ही म्हणजे आमच्या 90% लोकांक घेता म्हणटा तो. स्पीकर सर, आयटी सेक्टरातली 90% जाता, बाकी ओवरऑल जे आहा पळय न्ही ते 50% म्हटलं हांवें. ना गुणूंक ना हांवें. स्पीकर सर, गार्मेंट टेक्नॉलॉजी सारकिलो कोर्स सुद्दां डिप्लोमा आमच्या पॉलिटेक्निकांत चलता. मॉडर्न ऑफीस प्रॅक्टिसीस, आर्किटेक्चरल अप्रेंटिसशीप, फॅब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनियर्स, हे असे वेगवेगळे कोर्सीस आमच्या पणजे पॉलिटेक्निकांत जे आहा पळय, हायस्ट कोर्सीस जे आहा ते पणजे चलता. बट तेजय बी एकदम आमी बरी बिल्डींग्स तेंकां दिवपा खातीर आमचो हे आसतलो. हय, ती आयटीआय आज ना जाणा हांव, आयटीआय जेन्ना स्किल डेव्हलपमेंट तेही खबर ना. खबर आहा म्हाका स्पीकर तू येता थंय आमकां आफयता तुका. आत्ता ताजी मेन बिल्डींग तो मेन सांगूं जाय आसलें, तुवें सांगूं स्पीकर सर. ती आयटीआयची बिल्डींग स्किल डेव्हलपमेंटान येता, स्किल डेव्हलपमेंटाचो डिमांड आयज ना, ती घेता. तुजे आतां पॉलिटेक्निक तू जे उलयता पळय थंय कॉलेज येता हे येता तिनूय आहा ते. बिल्डींग पळयल्यान तुवें शिफ्ट करपाचें. स्पीकर सर, आमच्या त्याच्या म्हणजे बोड्डा मडगाव म्हणटा मरे, बोड्डा मडगावच्या कॉलेजीक ऑटोनॉमस कॉलेज मेळ्ळी, फातोर्डा म्हणा, फातोर्डाच्या कॉलेजीक ऑटोनॉमस स्टेटस मेळ्ळो. कॉंग्रेच्युलेट कर तांकांय बी, ती करपाची गरज आसा कारण ऑटोनॉमस स्टेटस. तांकां कॉंग्रेच्युलेट न्ही, तांकां तांचे कितें बरें जावचें ते हांव हांगा सजेस्ट करता. तू ताजें नांव घेना म्हणून तुका याद करता. हांवें जेन्ना सय कॉलेजी म्हटल्यो तेन्ना फातोर्डाची कॉलेज जरी आसली ती म्हाजी कॉलेज गव्हर्मेंटची. ओके, त्या खातीर तिकाय बी जो आपण ऑटोनॉमस स्टेटस मेळा हे हांवें सांगला स्पीकर सर. स्पीकर सर, इन लाईन विथ नीती आयोग, हांव परवाच नीती आयोगाच्या मिटींगेक वचपाचो आसा. नीती आयोग वेगवेगळो प्लॅनिंग जे म्हणजे आता आमी जसे म्हणटा की ताणे सांगलो की आमच्या वेबसायटीचेर आमी प्लॅन 2030 प्लॅन जो आसा पळय न्ही, हो प्लॅनिंग डिपार्टमेंट ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स हांच्यानी केला. नाव द गव्हर्मेंट ऑफ इंडिया प्लॅनिंग फॉर द विजन 2047. पयली जो प्लॅन केल्लो म्हणजे त्याने विचारले म्हणजे डॉक्टर अनिल काकोडकर आणि हजो डॉक्टर माशेलकर, ऑफकोर्स दे आर व्हेरी गुड. आणि डॉक्टर माशेलकरांक हांव पर्सनली मेळा, तांच्यानी जो आम्ही खंयसरूच रिजेक्टेड करूंक ना, तांच्यानी जो प्लॅन रेडी करून घेतलेलो. काही गजाल्यो बाब दिगंबर कामत आमच्या बरोबर आसा, आणि बरोबर नासताना सुद्धा तेजो हांवें रेफरन्सूय दिल्लो, आणि त्या प्लॅनातल्यो बऱ्यो गजाली ज्यो आसा पयली त्यो आम्ही कॅरी फॉरवर्डूय केल्या, इम्प्लिमेंटूय करता. तेच सांगला सुरमय सात हितूंतल्यान तेंच्यानी तो वेवस्थीत रित्या खूप बऱ्या पद्धतीचो तयार केल्लो. बट आतां
ऑन द विकसित भारत 2047 या प्लॅनाक धरून आमकां विकसित गोवा 2047 इन्क्लुडींग एग्रीकल्चर पासून आय टी पर्यंत ह्या वेगवेगळ्या सेक्टराचो इन लायन विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया प्लॅनिंग जे आसा हे तयार करपाक जाय. म्हणून आम्ही घेतलेली एजन्सी आमकां ती काम करता ते वेवस्थित करूंक ना अशें कळ्ळें. त्या उपरांत ताका कॅन्सल केली. घेतलेली आमी निती आयोगानूच आमकां सजेस्ट केल्ली की ते करूं शकतले इन लायन म्हणून, बट ते जे आसा पयली आमकां जेन्ना पळयले तेन्ना ती आमकां वेवस्थीत रित्या करिना अशें दिसलें. उपरांत आमी कॅन्सलूय केले. त्या खातीर परत एकदां आमकां अजून घेवंक ना, आमी अजून घेवंक ना. त्या खातीर सांगता स्पीकर सर, कोणाकूच गोंयकार काय बायलो. स्पीकर सर, जेन्ना घेवपाचो आहा तेन्ना तुका सांगता तुझ्या कडेन बॉस्टन कन्सल्टिंग एजन्सी तशी वायट ती सांगा सांग म्हणजे उलोवन सोपोनी एकदाचे एकट्यान. त्या खातीर लिगल अँड मेट्रोलॉजी डिपार्टमेंट जे आहा पळय न्हू, हे आता इन्स्पेक्शन्स सगळी कडेन करपाक लागला, वेरीफाय करपाक लागला पॅकेजीस प्रॉडक्ट वचून. म्हाका दिसता हालींच गोंयच्यो काजू ना म्हणून थोड्योश्यो काजू ज्यो आहा पळय न्ही त्योय धरल्या तेंच्यांनी जवळपास. म्हणजे तो गोवन केजू म्हणून भायल्यो काजू विकताले तेय तेंच्यांनी धरपाक आतां सुरवात केल्या. त्या ते अशा पद्दतीच्यो वेगवेगळ्यो लिगल अँड मेट्रोलॉजी डिपार्टमेंट जे आसा पळय न्ही, इन्क्लुडींग डॅट एलपीजी सिलिंडर्स आनी हे ते तांचेरूय बी ते रिकामी म्हणजे अर्धे भरलेले सिलिंडर दितात तांचेरूय रेट करपाक सुरवात. काजू ते हे आहा तेंच्याकडे त्यो क्वॉलिटी वायज तेंच्याकडे एक हे आहा ते टॅक्निक्स आसा. प्लास्टिक प्लास्टिक तांती झाली ते भाजीन प्लास्टिक काजी ना रे माय प्लास्टिक तां. स्पीकर सर, काजू कशी कळटा? स्पीकर सर, जे काजू इम्पोर्ट करून घेतात तांचेर ते लक्ष दवरून असतात. कोण इम्पोर्ट करून घेता आणि काजू तो काजूच न्ही त्यो, त्यो तू तो तू बियो घेना त्यो बिबे घेता तू. स्पीकर सर, भाजिल्ल्यो बियो घेता त्यो कश्यो कळटा हांगाच्यो. स्पीकर सर, हांव ताका एकूच मिनीट. जे कोण भायरसून काजी हाडटा पळय न्ही तांच्यांनी त्यो काजू पॅक करता आसतना मागीर गोवन केजू म्हणून करपाचे न्हू. दे आर मॉनिटर हाडटा म्हणून कळटा कशें तुका? मॉनिटर करतात न्ही. कोण कशें कळटा? खंयच्या डिपार्टमेंट मॉनिटर करता आमचे काय करता मॉनिटर करता. स्पीकर सगळे मारवाडी काय खबर सगळे तेच. रिझर्वेशनाचे आम्ही उलोवचेच न्ही आता, कित्याक ते तुझ्या हातात ना, ते वयर तुवें धाडला. 1136 वेकन्सी ट्रायबलाची आहा, त्यो केन्ना मेरेन भरता? स्पीकर सर, 1136 वेकन्सीज आसा, वेकंट आसा सगळ्या ट्राय. आतां डिपार्टमेंटाच्या मार्फत आतां तुमकां खबर आसतले, आतां टिचराच्यो ज्यो वेकन्सीज जाल्यो पळय न्ही, भितरल्यो 80% वेकन्सीज ट्रायबल आशिल्ल्यो. स्पीकर सर, ह्या बऱ्याचशा पोस्टांक ट्रायबल कँडिडेट एक एकदां मेळना, दोन दोनदां तीन तीनदां एडवर्टायज करचे पडटा. बट आमी सगळ्यो आतां स्टाफ सिलेक्शनाक धाडल्या, स्टाफ सिलेक्शनान प्रोसेस सुरवात केलो. म्हणजे म्हाका दिसता आतां फुडल्या स्टाफ सिलेक्शनाचो जो एडवर्टायजमेंट केन्ना मेरेन कंप्लीट जावपाची चिंतला तुवें? स्पीकर सर, एका वर्साच्या भितर कंप्लीट जावपाक शकता, कारण आता जो फुडलो एडवर्टायजमेंट येतलो पळय न्ही, त्या म्हणजे MTS ह्यो किंवा LDC ह्यो स्टाफ सिलेक्शनाचो हितून मेजर पोस्ट जे आहा पळय न्ही, हे ट्रायबल भुरग्यां खातीर आसतले म्हाजो अंदाज आहा. कारण हांवें बाकीच्या डिपार्टमेंटाचे जेन्ना वता सगळे क्लियर करतालो. हा, तो करता तो मागीर करता म्हणून सांगता. हय स्पीकर सर, स्पीकर सर, जो ट्रायबल डिपार्टमेंटाच्या वयल्यान हांव डायरेक्टली स्पीकर सर मायन्स डिपार्टमेंटाचेर वयता. स्पीकर सर, मायन्स डिपार्टमेंटाचेरूय तशें मेळ्ळे काय ना, बाण मारपाक कोण सोडिना. सगळे ट्रायब म्हणजे वेगवेगळे विशय आमी जेका म्हणटा पळय न्ही, उस्तून काडपाची संवय सातत्यात आसा. काय हरकत, कार्ड हांव खंय ना म्हणटा, कार्ड कार्ड हांव खंय नांव म्हणना म्हणना. स्पीकर सर, मायनींग सुरू जालें व हांव क्लियर कट सांगता केन्ना सुरू जातलें काय. सर, काब्रालान उदळ सांगला मायनींग सुरू जायना म्हणून. झाले ते सोडून जायना सर. ना, हे चूक आहा. हा, हे गरम उदीक. हय सारखे सारखे. अरे साऊथाक जाऊन झाले ना म्हणू नाका ना. साऊथाकूय कर म्हटलं सर. म्हाका लाडू खाऊ नका, हांव लाडू खावपाचो मनीस न्ही. एक तकलेन दर असं मायनींग ट्रान्सपोर्ट कंप्लीट करा. स्पीकर सर, आमी 9 मायनींग लीज ऑप्शन केले, भितरलो एक मायनींग ऑलरेडी सुरवात जाले, दुसरो मायनींगाक आतां रोखडेच EC मेळटली. भितरल्यो 2 मायनींगाक 2 लिजाक ऑप्शन गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन, उरलेल्या लिजांचे ऑप्शन गव्हर्मेंट ऑफ गोवा कडेन आहा. आमची कमिटी जी आहा आनी कंप्लिटली मॉनिटर करीत आसा फास्ट ट्रॅक करून. म्हाका दिसता ऑक्टोबर पर्यंत उरलेल्या 4 ते 5 सर्वेयर कोण तुझो?
सर्वेयर कोण तुझो हे सगळे ब्लॉक्स करता ते स्पीकर सर पहिली आमच्याकडे इन हाऊस सर्वे करताले आता आम्ही जे आहात पण ते जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हांची मदत घेऊन सर्वे करता पहिले ब्लॉक जे केले पण न्हू ते आम्ही ओन केलं आमच्या सर्वेयरांनी केले आता तुमच्याकडे सिनियर जिओलॉजिस्ट ना तुमच्याकडे सर्वेयरच ना स्पीकर सर सांगता हा आम्ही कशा आहात त्याला सगळी इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटातल्या सगळी मिळतात ते मला खबर आहात ती बरी गजाल मिळपाक जाय अशीच ओके कारण सगळे अपडेट करीत असतात टाईम टू टाईम आता ऑलरेडी ते त्याला फुडले इन्फॉर्मेशन देऊ ना स्पीकर सर एम्पॅनल करता सर्वेयरांक हा एक स्पेसिफिक क्वेश्चन सर तीन पोस्ट ऑलरेडी जिओलॉजिकल सर्वेयरचे आम्ही ऑलरेडी क्रिएट केले असा तेच तिघू जण प्रमोट जातले ते आता तुझो होंडा असा तितूलाच एकटो सांगतो होंडा काळे कुळ्या बी जो ब्लॉक केला तो कोणे केला होंडा कुळ्या बीन केला तो पहिली सर आमच्या सर्वेयरान ओन केला सर्वेअर स्पीकर सर एक सर्वेअर आमच्याकडे ऑलरेडी आमचे ओन इन हाऊस जो आमचा ज्युनियर जो आहात पण ज्युनियर जिओलॉजिस्ट त्याच्याकडल्यान आम्ही तो करून घेतलेला स्पीकर सर अंडर द ऍक्ट कॉम्पिटंट असपास जाय म्हणून हा कॉम्पिटंट टू मॅनेज द अफेअर्स कॉम्पिटंट ऑफिसर ओ कॉम्पिटंट ऑफिसर मायनिंग डिपार्टमेंटान कोण आहात स्पीकर सर आमच्याकडे जिओलॉजिकल सर ज्युनियर जिओलॉजिकल सर्वेयर जे आहात पण ते असतात ते आता सिनियर जिओलॉजिस्ट जे पोस्ट क्रिएट केले तीन आणि ते ऑलरेडी आता वतले स्पीकर सर आम्ही उरलेले आता तीन ब्लॉक त्यांनी सांगला पण नाही तो साऊथातले तीन दोन ब्लॉक साऊथातले दोन आणि नॉर्थातलं एक असे तीन ब्लॉक या फुडल्या 15 दिवसाच्या भीतर आमचं ऑक्शन जे असा पण ते ऑक्शन जाता जाता तितके बेगीन आतापर्यंत आम्ही ऑक्शन प्रिमियम आमकां 163 crores ऑलरेडी आयलो बाकीच्या डिटेलान वचना अप्रॉक्सिमेटली आम्ही टार्गेट दवरलेलो आमकां 500 कोटी येतले म्हणून भितरले 200 कोटी जे आसा पळय न्ही हे आमकां आयले निदान कारण तुमकां बऱ्याचशे फावटी पयलींचे आसले ते येवपाचे ग्रीन सेन्सा ते रिकवर कित्याक केले 200 लास्ट टाइम यू सेड पयलींचे आसले ते 200 and 20,000 ताजे उदक सोडले काय म्हणून विचारता तू साहेब आमच्या सँड पॉलिसीच्या बाबतीत उलयता असताना आमची दोन कडले हे आहात पहिली आमकां ईसी ऑलरेडी मेळ्या तिसरी ईसी आम्ही अप्लाय केल्या आणि एकदा थोडासा कोर्टातली केस आमची सेटल झाली की आम्ही रितसर आम्ही लायसन्सीस सँड मायनिंगाक ह्या वर्सा दिता 100% सँड मायनिंगा खातीर रितसर लायसना दिवपाक जाय पहिली ती लायसना दिता रितसर रेव त्यांच्यानी रॉयल्टी भरून काढची वो प्रोसेस तो कंप्लीट केला ऑलमोस्ट मशिनां काढटा मशिनां काढूंक दिना मशिनां पंप लावन न्ही जे हितूर ट्रेडिशनल पद्दतीत काढटले मशीन काढप डेंजर पंप लावन काढपाक केन्ना दिवचे ना ट्रेडिशनल पद्दतीत जी आसा पळय न्हू ती हा ते पळोवपाक आमचे मायन्स डिपार्टमेंट सुपरवायज करतले इवन आमचे पुलीस आनी मामलेदार हे जे आसा पळय न्ही पुलीस पार्टनर आहात त्यांच्या बरोबर स्पीकर सर हांव ताका क्लियर कट सांगता आम्ही ते मॉनिटर करता स्पीकर सर मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट हाजेर आतापर्यंत हांव परत एकदा फिगर सांगता अप्रॉक्सिमेटली 1,900 गोयचे भुरगे कामांक आसा ओके 1,900 आणि ते लिस्टा सहित आहा पेडण्या आणि सराउंडींग बार्देश असतले किंवा मागीर ते डिव्हिजल असतले अशा सगळीकडले मेळून 1,900 भुरगे गोयचे थंयसर काम करता स्पीकर सर आम्ही 7 डिसेंबर 2024 हो रेव्हन्यू 36.99% जो रेव्हन्यू जो आहात पळय न्ही येवपाक सुरवात जातलो त्यांनी जरी कितेंय म्हणजे ते सिटी साईड हॉटेल असुनी किंवा कितेंय असुनी त्याचो प्रत्येकाचो रेव्हन्यू जो आसा पळय न्ही हो प्रोसेस फॉलो करून दिलो वता आणि प्रत्येकाचो रेव्हन्यू 37% ते सबलीज करतात सबलीज जातात तुम्ही चेकच करू ना तुमका जीएमआर हॉस्पिटॅलिटी म्हणून स्पीकर सर स्पीकर सर जीएमआर काढता जीएमआर हॉस्पिटॅलिटी देतात जीएमआर स्पीकर सर स्पीकर सर परत एकदा सांगता अकॉर्डिंग टू अवर कन्सेशन एग्रीमेंट जो असा त्या कन्सेशन एग्रीमेंटच्याच नुसार आम्ही प्रोसेस फॉलो करून 37% रेव्हन्यू हो स्टेटी घेतलो हे आम्ही पळयता खंयसरूच रेव्हन्यू खंयच्याच पद्धतीत सर तांकां रेव्हन्यू येवपाक लागलो केन्नाच्यान स्पीकर सर आम्ही स्टेट तशीच आहा आम्ही स्टेट अशी आहा कन्सेशनल अग्रीमेंट म्हणजे कोर्ट हे दोन नुसार ती डेट फुडे गेल्या आणि त्या डेटीच्या नुसार आम्ही तो सुरुवात करतो स्पीकर सर हांव स्पेसिफिकली सांगता खंयसरूच दाबोली एअरपोर्ट आमकां बंद उडोवपाचो ना बंद पडचो ना
सगळे दोघांनी रोहन कवटो आणि उडोपा नागपूर सदस्य ऐकून घ्या लाडू सध्या सेम सेम गिरगिरिया भाषा बहुत हा स्पीकर सर स्पीकर टेल अस हाऊ एक्सप्लेन वाय How? You not, don't say that you will go to Delhi, have another meeting with the aviation minister, because come back, moving give, them, the Prime Minister, give them laddu, don't give them laddu. Speaker sir, tell us how, visibility sir. Which airline you are coming, tell us your plan. Sir, how can you complete that? Thoisalyo, the two airlines shift the langa sir. खरी गजल आता खुंच येते नाव सांग लाडू दिनाका स्पीकर सर ताने जे रिक्वेस्ट केला पहिली त्यांनी जे सांगला की थंयसली जी पार्किंग फीस आणि थंयसली हे जी कमी करपाक जाय चड आसा पळय न्ही ती हांव किती ते युजर डेव्हलपमेंट फीस तुका सारखे खबर आहा काय जायना एव्हरी डे दे आर लिव्हिंग स्पीकर सर तुका आम्ही कॉलिंग अटेन्शनात फुल काढता एमिरेट्स अँड दे आर ऑल्सो गोइंग देअर चोड इफेक्ट पाकिस्तान एअर इज ऑल्सो सर तुका भायर वसो झाल्या तुका चार वर हुण तयार जावपाक पडटलो काणकोणच्या आणि खंयचे कंप्लीट करात हे सगळे जे आहा पळय न्हू आबोली उडता म्हणटा ते स्पीकर सर लाडू लाडू मिलेटाचो लाडू लाडू स्पीकर सर तांच्यानी जे जे सांगला ते हांव एव्हिएशन मिनिस्टराक मेळून थंयसली पार्किंग फीस युजर डेव्हलपमेंट फीस ही सगळी कमी करपा खातीर आणि असलेल्यो एअरलाईन्स थंयसरूच उरच्यो मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट तांच्यानी नवीन एअरलाईन्स आणि नवीन सिटी डेस्टिनेशन जी आहा पळय न्ही ती टायअप करची हाज्या खातीर 100% आमच्या सरकारा कडल्यान आणि केंद्र सरकारा कडल्यान जे किती लागता ते हांव करपाचे प्रॉमीस करता स्पीकर सर हांव ज्यो इन्स्टिट्यूट हांगासर येता त्या इन्स्टिट्यूटांनी मॅक्झिमम गोंयकारांक जे आसा ही आमकां चडांत चड गोंयकार घेवचे हाज्या खातीर स्पीकर सर हांव कुंकोळकार तुवें उतर दिलें तिंगा मिटींगे सारक उलयला मग तूं कुंकोळकार म्हूण ते मोड माचे कुंकोळकार जाचे कुंकोळकारच लागचे मासा तो कुंकोळकारांच्या प्रती खूप सेन्सिटिव्ह सर हे आता खंयच्या कायद्यान बसता ते मात्र सांगचे आम्ही रोखडेच कुंकोळकार बसचेच कुंकोळकारांच्या लाडू काय म्हणून तो ना जाल्यार म्हणतो खंयच्याच कायद्यान बसना काल कंप्लीट झाले नो लॉ म्हणून बाबू कंप्लीट झाले